इतिहास बाबर चक्रव्यूह भेदणार का? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. खानापूर मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं मतदारसंघातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यांचा राजकीय वारसदार म्हणून सुहास बाबर पुढे आलेत. शिंदे गटाकडून त्यांची उमेदवारी फायनल आहे. त्यांच्या विरोधात मतदारसंघातले सगळेच विरोधक एकवटले आहेत. सुहास बाबर यांना पाडण्याचा सर्वांनीच चंग बांधलाय. अनिल बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांनी त्यांचा गट ताकदीनं सांभाळलाय. मतदारसंघात ते फिरतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत, त्यांची कामं मार्गी लावतायत. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुहास बाबर यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणलाय. टेंभूचा 6वा टप्पा, विट्याची विस्तारित पाणी योजना अशी अनेक कामं मार्गी लावण्यात त्यांना यश आले. पण मतदारसंघातले सगळेच विरोधक आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून त्यांना पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं सर्वजण एकवटले आहेत. त्यांनी सुहास बाबर यांच्या भोवती चक्रव्यूह रचलाय. सुहास बाबर यांच्याकडे आमदार अनिल बाबर यांच्या कामाची पुण्याई, निष्ठावंत कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं आणि तानाजी पाटलांसारखा भक्कम पाठीराखा आहे. ते स्वतःही मतदारसंघात अनिल बाबर यांच्यासारखंच पायाला भिंगरी लावून फिरतायत, लोकांची कामं करतायत. त्यांच्याकडे या जमेच्या बाजू आहेत. विरोधात कोण उभा असणार हे अजून निश्चित नसलं तरी त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांच्या या जमेच्या बाजूवर सुहास बाबर त्यांच्या भोवतीचा चक्रव्यूह भेदणार का, याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.